लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन कक्ष बांधण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. शवविच्छेदन कक्षाला लवकरच निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला पालकमंत्र्यांनी दिले. निमगाव वाकडा येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लासलगाव तसेच परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी पाठपुरावा करून लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळवत काही दिवस लासलगाव येथील बाजार समितीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू केले होते. जागा उपलब्ध होताच येवला लासलगाव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी 2007 सुसज्ज असे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय बांधले. वाहनांची वाढती संख्या आणि होणारे अपघात पाहता मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी निफाड येथे तर कधी नाशिक येथे जावे लागत असल्यानं मृतदेहांची हेळसांड होत असे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष बांधण्यात यावे अशी मागणी शिवसेनेसह 42 तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या शिष्टमंडळाने केली होती. शिष्टमंडळाच्या शवविच्छेदन कक्षाच्या बांधणीला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा देत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान यावेळी तालुका समन्वयक विकास रायते, सोमनाथ गांगुर्डे, गटप्रमुख राकेश रायते, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम वाघ, किरण शिंदे, बाळासाहेब शिरसाट, प्रमोद पाटील, संदीप उगले, महेश बकरे, संदीप मोरे आदी उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय, लासलगाव.